प्रत्येक पालक किंवा एका स्टुडंट एका शिक्षक स्टुडंटच्या मनात एक एक चिंता असते की 10वीनंतर काय करायचं, 12वीनंतर काय करायचं. आणि जेव्हा माझ्याकडे पालक किंवा स्टुडंट्स येत होते की आता माझी 10वी झाली आहे, मला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची किंवा कुठला कोर्स करायचा, तेव्हा असं एक लक्षात आलं की ही माहिती खूप पुणे माहेर घर आहे शिक्षणाचं. आणि पालकांपर्यंत किंवा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहितीच नाही आहे की आपल्या पुण्यामध्ये किती कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि हीच प्रेरणा घेऊन किंवा ही ह्याच्यातनंच एक संकल्पना एक मनात आली की एक पुस्तक बनू शकतं ज्याच्यामध्ये पुण्यात असलेल्या हजारहून जास्त संस्था, शिक्षण संस्था, ह्यांची माहिती एका पुस्तकात एकाच ठिकाणी कशी उपलब्ध करता येईल. आणि तेच ह्या पुस्तकामागचं एक एक ध्येय होतं की शिक्षण संस्था जेवढ्या पण आहेत पुण्यात उपलब्ध, त्यांची सर्व माहिती ह्या पुस्तकात एकाच ठिकाणी मिळाली पाहिजे पालकांना. आणि ह्या पुस्तकाचा पालकांना आणि मुलांना असा एक उपयोग होणार आहे की 10वीनंतर 12वीनंतर जेव्हा केव्हा ते शिक्षणासाठी एक विचार करतील की आता कुठला कोर्स घ्यायचा आणि कुठली साईड चूज करायची, तर ह्या पुस्तकामध्ये पूर्ण माहिती आहे. राईट फ्रॉम की आपण जसं म्हणू की पुण्यामध्ये 500हून जास्त शाळा आहेत, CBSE स्कूल्स आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या स्कूल्स आहेत, इंटरनॅशनलच्या ज्या स्कूल्स आहेत CBSE, CAI, ह्या सर्व स्कूल्सची माहिती आहे. इवन किंडरगार्डन ज्या स्कूल्स आहेत त्यांची पण माहिती आहे. नंतर आपण एक सांगू शकतो की हिंदी मिडियम, उर्दू मिडियम, कन्नडा मिडियमच्या स्कूल्स, त्यांची माहिती आहे. 11वी 12वीत कुठल्या स्कूल्स आहेत त्यांची पण माहिती आहे, कुठले कॉलेजेस आहेत त्यांची पण माहिती आहे. आणि प्लस आपण एक बघितलं तर पुण्यामध्ये जे 25 नामांकित अशा ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांची पूर्ण माहिती आहे, त्यांच्याकडे कुठले कोर्स, कुठले कॉलेजेस आणि त्यांच्या अंडर कुठले कोर्सेस कंडक्ट होतात ह्यांची पूर्ण माहिती या पुस्तकात आपण एका ठिकाणी अशी प्रस्तुत केली आहे. ही आत्ता आपली पहिली आवृत्ती आहे आणि रिस्पॉन्स तर चांगला मिळाला ह्या पहिली आवृत्तीसाठी. आणि जी येणारी दुसरी आवृत्ती असेल त्याच्यात आमचा प्रयत्न असाच राहील की पुण्यात जेवढ्या पण शिक्षण संस्था आहेत, म्हणजे आत्ता भरपूर साऱ्या शिक्षण संस्थांची माहिती ह्याच्यात नाही आहे, ती इन्वॉल्व करायची राहून गेली आहे. आणि येणाऱ्या दुसऱ्या आवृत्तीत आम्ही प्रयत्न करू की पुण्यातली प्रत्येक शिक्षण संस्था ह्यांची माहिती या पुस्तकात उपलब्ध होईल.